या पाठामध्ये ब्रिटिश पा ब्रिटिशाच्या जोखमातून आपल्याला स्वातंत्र्य प्राप्ती मिळाली याचा अभ्यास करत आहोत. यामध्ये यापूर्वी आपण पाहिलं दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर ब्रिटिश पार्लमेंटच्या लक्षात आलं की आता आपण भारतामध्ये सत्ता करू शकत नाही, आता भारतावर आपला ताबा सोडून द्यावा लागेल, म्हणजेच भारताला स्वातंत्र्य करावं लागेल. आणि मग त्यासाठी तिथून पुढे त्यांनी अनेक योजना भारतासाठी राबवल्या, त्यामध्ये त्रिमंत्री योजना, वेवेल योजना, हंगामी सरकार या गोष्टी आपण यापूर्वीच्या भागात अभ्यासलेल्या आहेत. या भागामध्ये आपण पाहतोय की भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी भारताचा स्वातंत्र्याचा कायदा करण्यासाठी त्या ठिकाणी माउंटबॅटन योजनेच्या आधारे 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. पा तारीख ध्यानात ठेवा, 18 जुलै 1947 रोजी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंट मध्ये संमत म्हणजेच मंजूर झालेला आहे. म्हणजे ते आपले मालक होते, 150 वर्षे त्यांनी आपल्यावर राज्य केलं, आपल्याला त्यांच्या तंत्राप्रमाणे त्यावेळेस वागावं लागत होतं, त्यांचे कायदे पाळावे लागत होते. पुढे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत व पाकिस्तान ही स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील असं त्या कायद्यामध्ये संमत करण्यात आलं होतं. 2 राष्ट्र निर्माण होतील आणि त्यावर त्यानंतर त्यांच्यावर ब्रिटिश पार्लमेंटचा कोणताही अधिकार राहणार नाही, म्हणजेच भारत आणि पाकिस्तान हे 2 स्वतंत्र देश तयार होतील आणि ते त्यांचा कारभार त्यांच्या जनतेच्या त्यांच्या संविधानानुसार ते पाहतील असा त्याचा अर्थ. त्याच कायद्यामध्ये त्यावेळेचे संस्थानिक जे होते संस्थान होते भारतामध्ये, या संस्थानावरील ब्रिटिशांचे स्वामित्व संपुष्टात येईल असंही त्या कायद्यामध्ये संमत करण्यात आलं. तर स्वामित्व म्हणजेच मालकी, संस्थान सुद्धा ब्रिटिशांच्या ताब्यात होते, त्याची ही मालकी ते सोडून देणार असं त्यामध्ये त्यांनी मंजूर केलं. आणि त्या संस्थानांना भारतात अथवा पाकिस्तानात सामील होता येईल किंवा स्वतंत्र राहता येईल अशी महत्वपूर्ण तरतूद त्या कायद्यात केली. आणि त्यामुळे पुढे भारताचे महान असे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना फार मोठं काम करण्याची वेळ आली. कारण संस्थानिकांना स्वातंत्र्य दिल्यामुळं त्या संस्थानिकांना पुन्हा भारतामध्ये सामील करून घेण्याचं महान असं कार्य त्यावेळच्या गृहमंत्री सरदार लोहपुरुष म्हणून त्यांना ओळखतात, त्यांना ते कार्य करायला लागलं हे आपण पुढील भागामध्ये पुढील पाठामध्ये पाहू.